गळत गए ते काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ निघालेली विराट रॅली व भव्य प्रचार सभा 6 मे संपन्न झाले. गळत गए ते काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ निघालेली विराट रॅली व भव्य प्रचार सभा 6 मे संपन्न झालं. यावेळी सुप्रिया पाटील, दादा जाधव, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, सुमित्रा उगडे, बाळासाहेब पाटील, निपाणी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ज्या दिवसात मतदान होणार आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या निवडणुकीत 3 उमेदवारांमध्ये मुख्य स्पर्धा होणार आहे, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आज भाजप बद्दल जर बोलायचं असेल तर आमचं म्हणणं असं आहे की या देशाला 60 वर्ष ज्या काँग्रेसनं मोठं केलं ते 6 वर्षात मोदींनी सगळं संपवलं. आज या ठिकाणी गळतग्यासारख्या ठिकाणी गेल्या 10 वर्षात महत्वाचं एखाद्याचं विकासाचं काम त्यांच्या हातून घडलेलं नाही. मी ज्यावेळी 2008 साली आमदार झालो आणि 12 साली हा रस्ता केला त्यानंतर तो रस्ता आता निवडणूक आल्यानंतर करावा लागेल, रात्रंदिवस करावा लागेल. लोकांना असं वाटावं की काय गुरगुळीत रस्ता झालेला आहे, तर लोक शाणे झालेले आहेत. या देशामध्ये क्रांतिकारी निर्णय कैलासवासी राजीव गांधींनी घेतला की 21व्या शतकातील भारत हा जगाबरोबर स्पर्धा केली पाहिजे. आपल्या दुर्दैवानं त्यांची हत्या झाली, इंदिराजींची हत्या झाली. इंदिराजींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, इंदिराजींनी संस्थानिकांचे तंत्र रद्द केले. त्या सगळ्याला आम्ही सगळे प्रभावित झालो आणि 72 साली कैलासवासी रघुनाथराव कदम दादा यांच्या मार्गदर्शनाखाली वीरकुमार साहेबांनी एकाच वेळी राजकारण झालं. 78 साली वीरकुमार पाटील साहेब तालुका बोर्डाचे अध्यक्ष झाल्यामुळं एक नवीन पर्व या भागामध्ये विकासाचं सुरू झालं. परवा गळतगाव गावामध्ये रामदासजी अठ्ठावले साहेबांचे सभा झाले आणि त्या सभेमध्ये बघा आमच्या आमलेट आंटी अहो आमलेट आंटी काय म्हणतात की बाबासाहेबांमुळे मी आमदार झालो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं मी मंत्री झालो आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळं मला मतदानाचा हक्क मिळाला. हे आमलेट आंटी सगळं सांगताय तुम्ही, तरी एकीकडे बाबासाहेबांचा अपमान करताय आणि रामदासजी आठवले आल्यानंतर त्यांना कौतुक करताय. हे लोक विसरत नाही. तुम्हाला येत्याला निवडणुकीमध्ये उचलून टाकल्याशिवाय लोक थांबणार नाही, ते लक्षात घ्या. आणि एक कोण म्हणतो बघा कसं आहे, घड्या बंद पडले आता रिक्षा यायला लागलाय, त्यात बघा घड्या घड्या ते त्याला काय माणसाला काय कळत नाही, सारखे घड्या एक वेळा म्हणा की घड्या म्हणून कळत की सगळ्यांनी तर तेवढं मी अनपण आहे ना सारखं सुरू घड्या 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 घड्या. अहो तुम्ही ज्यावेळी घड्याळचं चिन्ह घेऊन कर्नाटकात आला त्याचं पायभर बघा कसं आहे. माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी शनी लागलं, त्यांनी म्हटलं लगेच मी राजीनामा देणार आणि त्यांना काय तर गोंधळ बिंधळ करून काय तर मायामंत्र करून परत तुम्ही राहा म्हटलं. परत हे सगळं घडलं आणि आप्पाची वाडीमध्ये
या घड्याळचं उमेदवार प्रचार सभा घेतलाय आणि प्रचार सभेला कोण आलं की महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेब. आणि जयंतराव पाटील साहेब काय म्हणाले पत्रकार मित्र वैभवांना ऐकून घ्या की जयंतराव पाटील काय म्हणाले की त्यांनी म्हणाले की कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारला पाळायचं ज्यांनी काम केलं त्यांना गाळा. पैशा तुनी बँक उभा केलं एक आर्यांचा बँक आणि एक बिरेश्वर बँक हे दोघ जणी काय करल्यात पैसे मिळवल्यात व्याजात. एकटा काटा मारलाय इकडे हर्षिदनाथचा काटा एकटा इकडे आर्यांचा काटा घ्या पैसे. परंतु येत्या 10 मेला तुम्हाला एक विनंती करून सांगतो. काकासाहेब पाटलांनी मला आठवत आहे कुलदीप सिंग आयोग ज्या वेळेला आला होता त्यावेळेला लिपाणी मतदारसंघ आम्ही सदलग्या मतदारसंघामध्ये होतो. मी त्यावेळेला गेलो होतो बेळगावला. एक काकासाहेब पाटलांनी एवढा अभ्यास म्हणजे काय एवढा दप्तरच घेऊन आलता आणि त्या आयोगाला सांगितलं हा निपाणी मतदारसंघ अबाधित राहायला पाहिजे कारण निपाणी मतदारसंघामध्ये जे काय महाराष्ट्र आणि कर्नाटकाचं जे काय मिलन आहे आणि ही बाजारपेठ आहे निपाणी तंबाखूची आणि जे काय हो निपाणी मतदारसंघ ठेवण्यासाठी अबाधित ठेवण्यासाठी काकासाहेब पाटलांचं श्रेय आहे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा. अहो निपाणी तालुका करण्याचं काम देखील काकासाहेब पाटलांचं आहे हे देखील विसरू नका. अहो काकासाहेब पाटलांनी निपाणी सारख्या नगरीमध्ये तुम्हाला मला चिकोरीला जायला लागत होत ते देखील कोर्ट मध्ये न्यायालय आणलं ते बी काकासाहेब पाटलांनी. अहो किती शाश्वत काम सांगो. अहो काकासाहेब पाटलांनी 2008 ला आमदार झाले. काकासाहेब पाटलांनी माझ्या निपाणी मतदारसंघातील बेरोजगार सुशिक्षित बेकार फिरावा इथून त्या MIDC मध्ये कागलच्या MIDC ला आणि इचलकरजीच्या MIDC ला जावं लागत होत तर काकासाहेब पाटलांनी KIDC मंजूर केले आणि दुर्दैव म्हणायचा 2013 त्यांचा पराजय झाला. अहो तुमच्या या मंत्री महोदय सांगत्या ओटी द्या जावायला निवडून दिला एक कारखाना देखील बांधलं नाही आणि तुम्हा महिलांना गारमेंट करणार होत्या गलतग्या गावामध्ये त्यांना विचारा 10 तारखेला नाही तर उद्या आल्या तर विचारा त्या काय तुमच्यासाठी काय केल्यात काय. या काकासाहेब पाटलांनी शाश्वत काम केलेले आहे ते कधीही विसरू नका. मी एवढंच सांगेन तुम्हाला काकासाहेब पाटलांनी 50 वर्षे राजकीय केले परंतु कुठं जाती जाती मध्ये भांडण लावलं नाही कुठं काही केलं नाही. मी जा मला टाइम जास्त नाही आहे. मी एवढंच सांगून काकासाहेब पाटील हे ही व्यक्ती काम करणारी व्यक्ती आहे तरी तुम्ही सगळं घ्या पैसे घ्या काय वाटतं ते घ्या. MSC केल्या एला वेगळा आहे बीला वेगळा आहे त्यासाठी मी एवढाच विनंती करतो की कळकळीनं मी विनंती करून सांगतो काकासाहेब पाटलांना शेवटचा मंत्री करव्या आणि तिने पुढच्या वेळेला निवडून घेणार. आपल्या सगळ्यांच्या साठी बस प्रवास मोफत कर्नाटकातल्या कर्नाटकात बस प्रवास मोफत त्यामुळे आता जलवाहिनीच्या काय यात्रा सुरू होतील एक दिवसाच्या ज्योतिबाला आणि मला याला कुठे कुठे तर घेऊन जातील का कनेरे मठाला. त्या गडबडीत तुम्ही कुठे जाऊ नका कारण पुढच्या 5 वर्षासाठी तुम्हाला प्रत्येक बाईला बस प्रवास मोफत आहे. शिस्तीत जाऊया जरा समोर खाली उदे सगळे जण मिळून जाऊया आमच्यासाठी गाडी बुक करा मेडकेला असणार आम्ही पण इथे येतो राजवाहिन्या सगळ्या महिलांच्या बरोबर मी पण तीर्थयात्रा करून येतो पण सगळे मिळून जाऊया मोफत बस प्रवासानं. त्यामुळे ह्या सगळ्या अफवांच्या त्यांच्या तुम्ही विश्वास ठेवू नका. काँग्रेसचे गॅरंटी काढाय इथं सिद्धरामय्या आणि DK शिवकुमारांची सही आहे कारण विरोधकांनी अशा प्रकारचं कार्ड दिलेलं नाही आहे कारण त्यांच्या योजना कुठल्याही नाही आहेत. घोटाळ्यांच्या बद्दल मी सांगत नाही पण आदल्या दिवशी जे तुम्हाला 5,000 देतील 2,000 देतील ती तुम्ही घ्या कारण ते त्यांच्या कष्टाचं नाही. अंडी मधन रस्त्याच्या 40% कमिशन मधन उसाच्या वजन काट्यातनं मारलेलं किंवा व्याजी धंदा केलेल्या मधन मिळालेलं आहे कष्टाने मिळवलेलं तुम्ही देत नाही. तुम्ही मला देशीला 100 रुपये दे म्हटलं तरी देत नाही कारण मिळवायला कष्ट लागतात म्हणून कष्टाचं. मग जुन्या माणसांची म्हण नाही घरचं सरत नाही दिलेलं कधी पुरत नाही. हे घरचं आहे तुमचं 5 वर्षासाठी घरची ही भाकरी असणार आहे
आदल्या दिवशी दिलेलं घ्या, पण ते कधीच पुरणार नाही आहे, त्यातनं कुठलीही वस्तू तुम्हाला विकत येणार नाही आहे, त्यामुळे या काँग्रेस गॅरंटी कार्डचा तुम्ही उपयोग करून घ्या. घेतला की तुम्हाला कुणीही विचारणार नाही, कारण पैसे दिले की त्यांना गर्व चढतोय. तुमची सगळ्यांची किंमत पैशात करायला लागल्यात. माझे वडील काकासाहेब पाटील 3 वेळा आमदार होते, पण त्यांना एक व्यक्ती म्हणतोय की काका पाटलांच्याकडे चहा प्यायला पैसे नाही आहेत. तो इलेक्शनला कशाला उभा राहतोय? बरोबर आहे, माझ्या वडिलांच्याकडे खरंच चहा प्यायला पैसे नाही आहेत. कोणी तुम्हाला चहा द्यायला पण पैसे नाही आहेत. पण स्वच्छ चरित्राचा तो नेता आहे. मला बऱ्याच जणांचा फोन आला की काका पाटलांना तू सांग तुझ्या वडिलांना आम्ही एवढे एवढे पैसे देतो आणि आम्हाला मदत कराय सांग, त्यांची तब्येत ठीक नाही. तुम्ही सगळे कशाला उभे कराला? हे एवढ्या मोठ्या पैशा पुढे तुम्ही टिकणार आहे का? तुम्ही इथं सगळ्या जमलेल्या महिला सांगा, तुम्हाला तुमच्या वडिलांच्या बद्दल पैशात त्यांच्या वडिलांची किंमत केली असती तर आवडलं असतं काय? हो आपण गरीब असलो तर ताट मानेने जगणारी माणसं आहे. तुम्ही कुठल्या मुलगीला वाटेल की आपल्या वडिलांनी पैसे घेऊन घरात बसावं? मी पप्पांना माझ्या उभं राहा म्हटलं, काय चूक केलं काय? त्यांची तब्येत बरी नाही म्हणतात. एका मुलगीपेक्षा वडिलांची काळजी कुणाला जास्त असते काय? मला माहितीये माझ्या वडिलांचं तब्येत तर खणखणीत आहेच, फक्त जरास थकलेलं असते. श्रमलेल्या बापासाठी लेखा नारळाचं पाणी असतं. त्या इथं ज्या बसल्या त्या सगळ्याजणी नारळाचं पाणी, त्याच पद्धतीने जे तुम्ही सगळ्या महिला उपस्थित आहे, तुम्ही प्रत्येकीनं माझ्या वडिलांच्यासाठी नारळाचं पाणी व्हा. माझ्या वडिलांचा थकवा दूर करा. तुम्ही जरास सगळ्यांच्या बोलण्यानं किंवा कष्टानं जरास थकल्याने तुम्ही प्रत्येक जण जाऊन घरोघरी फिरा, कारण माझी मम्मी दारोदारी फिरत होती. ती ताकद आता आमच्यात नाही आहे, त्यांची बायको आता त्यांच्या बरोबर नाही आहे, ती सोडून गेलेली आहे. पण तुम्ही सगळ्या बायकांना माझी विनंती आहे, माझ्या वडिलांच्यासाठी तुम्ही नारळाचं पाणी व्हा. घरोघरी जाऊन तुम्ही सांगा, काकासाहेब पाटलांची शेवटची इलेक्शन आहे, म्हणजे त्यांनी निवृत्त होणार आहे. आणि काकासाहेब पाटलांच्या सध्या स्वच्छ चरित्राच्या माणसाला तुम्ही सन्मानानं निवृत्त करा. तुमच्या एक एक मताच्या स्वरूपानं त्यांना नारळ पाणी द्या. जास्त मी सांगणार नाही. काकांची मुलगी म्हणून किंवा तुमच्या गोपाळदादांची सून म्हणून मी माझ्या वडिलांच्यासाठी फक्त तुमच्याकडे मताची रचना करते. जे सांगा